पहिल्या दिवशी पुणे येथील मौलाना मुबीन यांच्या मार्गदर्शनाखाली जुम्माची नमाज पठण झाली. मौलाना मुबीन यांनी भाईचारा, इस्लाम धर्माची शिकवण व मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या माणुसकी व समतेच्या संदेशाची माहिती दिली. इस्तेमामध्ये मोठ्या प्रमाणात दान करण्यात आले. या इस्तेमाला तब्बल 2.5 लाख मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली होती. स्वराज लाईव्ह साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी आफताब शेख प्रांगणात झाला. तब्बल 100 एकरावर या इस्तेमाचा मंडप होता. तब्बल 10,000 स्वयंसेवक स्वयंपूर्तीने सहभागी झाले होते. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. यावेळी जगात शांती समृद्धी राहावी, भारत देशाची प्रत्येक संकटापासून रक्षा व्हावी, देशातील हिंदू मुस्लिम एकता कायम राहावी, प्रत्येकाला सद्बुद्धी यावी यासाठी मौलाना युसुफ दामद बरकातू यांनी विशेष दुआ केली. इस्तेमाच्या पहिल्या दिवशी पुणे येथील मौलाना मुबीन यांच्या